24 मराठी आपल्या हक्काचं टुडे न्यूज 24। युती आघाडीची चिंता नको, पक्ष बांधण्यासाठी सज्ज रहा या शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 12 जुलै ते 24 जुलैपर्यंत पार पडलेल्या शिवसंपर्क अभियानाचा सांगता समारंभाचे नव्या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या वाघोली या शहरातील पहिल्याच कार्यक्रमाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केलेल्या उत्कृष्ट व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे उपस्थित शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारून गेले। आगामी होणाऱ्या महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकींसाठी शिवसैनिकांनी दक्ष राहावे यासाठी अभियानाची संकल्पना राबविण्यात आली होती। त्यामध्ये जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या नियोजनातून यशस्वी झालेल्या अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। मी शिवसैनिक, शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मला शिवसेनेनं काय दिलं, जसा मी विचार करतो असं साहेब म्हणाले, तसा प्रत्येक पदाधिकारी सुद्धा विचार करतो। मी 5 वर्ष काम केलं, मी 10 वर्ष काम केलं, मी 15 वर्ष काम केलं, मला शिवसेनेने काय दिलं। पण मुख्यमंत्री जरी मी आज असलो, पण पक्षप्रमुख या नात्यानं मी शिवसेनेला काय दिलं याचा विचार जेव्हा मी रोज रात्री झोपत असताना 5 मिनिटं आधी करेन, माझी उजळणी घेईल दिवसभरामध्ये, माझ्या पक्षाला माझं योगदान काय होत, माझी कौटुंबिक जबाबदारी, माझी व्यावसायिक जबाबदारी, माझी नोकरी हे सांभाळून उरलेल्या वेळामध्ये मी शिवसेना वाढीसाठी काय केलं, माझ्या शाखेत बसून काय केलं, माझ्या चौकात जो बोर्ड लावलाय तो बोर्ड माझा कसा आहे, त्याची परिस्थिती काय आहे। शिवसेना माझी सतत पेटलेल्या निखाऱ्यापाणी सतत धगधगत आहे की नाही हे ज्यावेळी मला झोपताना आठवल, त्यावेळी जे काही योगदान दिलं असेल तेव्हा माझा दिवस सत्कारणी लागला असं मी पक्षप्रमुख म्हणून समजत, असा प्रत्येकाने विचार करावा ही साहेबांची भूमिका आहे। तुमच्या दिवसातला 24 तासापैकी किमान 2 तास आपल्या प्रभागातले, आपल्या जिल्हा परिषद गटामधले पदाधिकाऱ्यांनी जेव्हा एकत्र बसू तेव्हा कळलं की आपल्या गावामध्ये, वाघोलीमध्ये आपल्या जिल्हा परिषद गटातल्या माऊली आबा कटकेंना। या प्रसंगी दत्तात्रय बेंडावले, वाघोली शहर प्रमुख युवराज दळवी, वाहतूक सेना प्रमुख गौरव काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, रामकृष्ण सातव, जिल्हा नियोजन समिती प्रमुख वडगावशिरीचे विभाग प्रमुख राजाराम चौधरी, विशाल सातव, मच्छिंद्र सातव, युवा सेना प्रमुख कविता दळवी, माजी उपसरपंच वाघोली अर्चना भाडळे, वंदना घोलप वादी मांडण्यावर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24, पुणे। त्यांच्या पॉकेटमध्ये वेळोवेळी गावातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवत आबा आणि त्यांची टीम सातत्याने आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतात, विकासाठी काम करतात, या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आवाहन त्या पद्धतीने नियोजन केलेलं म्हणजे जिल्हा परिषद मधून असेल, डायरेक्ट 25-15 निधी असतील मंत्र्यांच्या वर राहून त्या पद्धतीचे निधी असेल, आवाजी चांगल्या पद्धतीचं लसीकरणाचं पण कोविड मध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या टुडे न्यूज 24 मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।